पत्रकार परिषदेमध्ये इथे उपस्थित असलेले अखिल पवार माजी उपनगराध्यक्ष ऋषिकेश दुग्धन संभाजी पाटील चव्हाण जीवन पाटील पंकज शेठ परिहार रमेशराव माळी सर्व इथे उपस्थित असलेले बांधव व पत्रकार बांधव आज पत्रकार परिषद घेण्याचे मी सर्वांना निमंत्रण आपण शॉर्टकटमध्ये दिलं सकाळीच निरोप पोहोचले सगळ्याला आणि आपण इथं सर्व जण आलात त्याबद्दल आपले आभारी आहोत आम्ही आणि हे पत्रकार परिषद घेण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधी संकलनाच्या संदर्भात आपण ही बैठक म्हणजे पत्रकार परिषद घेत आहोत याचं सविस्तर मार्गदर्शन किंवा प्रस्तावना आपल्या लाडके लोह्याचे नगरसेवक शरद पाटील पवार हे पुढील करतील. जगाला शांतीचा समतेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या इतिहासाचे पाने चाळत असताना अंगाला शारे येतात असे छत्रपती संभाजीराजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी विदेशात जाऊन पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला असे अण्णाभाऊ साठे या महामानवाला वंदन करून आज आपल्या पत्रकार परिषदेला उपस्थित राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष व माजी बांधकाम सभापती व शिक्षण सभापती संजय पाटील कराळे माझे सहकारी नगरसेवक संभाजीराव चव्हाण माझे दुसरे नगरसेवक जीवनराव चव्हाण माझे तिसरे नगरसेवक बालाजी सळके ऋषिकेश जोगदंड सर बाळासाहेब जाधव छावाचे माऊली पाटील रमेश माळी पंकजभाई परिहार व सर्व प्रमुख पदाधिकारी दत्ता शेटे व सर्व पत्रकार बांधवाचं मी या ठिकाणी स्वागत करतो. पत्रकार परिषदेचं नियोजन याच्यासाठी केलं रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान लोहा च्या वतीनं जे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात निधी संकलनासाठी जो निधी गोळा करायचा आहे त्या संदर्भात एक समिती गठीत केलेली आहे आम्ही आणि त्या समितीच्या संदर्भामध्ये आम्ही त्या समितीच्या माध्यमातून आम्ही नगर परिषदेला आम्ही सर्व तालुक्याच्या वतीनं आम्ही पुतळा सप्रेम भेट द्यायचा आमचा सर्व युवकाचा व सर्व तालुक्यातल्या सर्व समाज बांधवाचा सर्व घटकाचा म्हणजे हे आहे की बाई पुतळ्याच्या संदर्भामध्ये की बा आपण हे सगळं नगरपालिकेला सप्रेम भेट द्यायचा संकल्प आहे त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आता असं कोणी म्हणेल की बा पुतळा द्यायचा म्हणजे कशासाठी द्यायचा तर ते पुतळा देण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला याच्यामध्ये असं म्हणजे शासनानं एक असं परिपत्रक काढलेलं आहे की अंतिम आदेशामध्ये की कुठल्याही परिस्थितीमध्ये मी पुतळा उभारणीचा सर्व खर्च पुतळा उभारणी समितीचे करावा कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाकडे निधीची मागणी करू नये या संदर्भामध्ये त्या अंतिम आदेशामध्ये आहे असं त्याच्यामुळं आपल्याला निधीच्या संदर्भामध्ये आपल्याला हे पुतळा समितीची निधी हे लोकसहभागामधून बसवायचा आहे आणि प्रत्येकाला वाटला पाहिजे हे स्मारक माझं आहे हे स्मारक कुठल्या एका व्यक्तीचं नसून हे स्मारक हे माझं ह्याच्यात काहीतरी हातभार आहे कारण शासनाचा सुद्धा तसा ध्येय धोरण आहे कुठलाही प्रकल्प करते वेळेस शासन आता 10% लोकसहभाग घालो कारण पाईपलाईनच्या संदर्भात असेल कुठल्याही एखाद्या मोठ्या योजनेत असेल तर 10% योजनेमध्ये लोकसहभाग घालो कारण ती योजना दीर्घगामी टिकली पाहिजे म्हणून त्या संदर्भात प्रत्येक
व्यक्तीला वाटलं पाहिजे तालुक्यातल्या मतदारसंघातल्या की बा त्या पुतळ्याच्या संदर्भात की हे माझं समागम स्मारक आहे आणि माझं ह्याच्यात काहीतरी हातभार लागला, त्याच्यामध्ये ते श्रद्धेचं ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्या लोकसहभागामधून त्या संदर्भात आपल्याला तिथं निधीची संकल्पना करायची आहे. आणि त्या निधीच्या संदर्भामध्ये आता बाळासाहेब आमचे निधीच्या संदर्भामध्ये आम्ही सर्व समिती स्थापन केली आहे की आमचे बाळासाहेब जोगदंड सर तुम्हाला सगळं निधीमध्ये म्हणजे कोण कसे आहेत त्याच्यामध्ये सदस्य म्हणून आम्ही घेतलोत, त्याच्यामध्ये अजून कोणाला याच्यामध्ये काम करण्याची म्हणजे काम करण्याच्या संदर्भामध्ये यायची इच्छा असेल तर आम्हाला घेण्याबद्दल काही अडचण नाही. आम्ही अनावधानानं कोणाचं दिवा यायची कोणाची काम करण्याची या समितीची इच्छा असेल तर अजून आम्ही या समितीमध्ये लोक घेणार आहेत. तसं तर छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर कोणी बी एका व्यक्तीकडेच गेलोत आपण तर कोणताही एक व्यक्तीच पुतळा बसवून देऊ शकतो, तरी आपल्याला तसं न करता आपल्याला ही चळवळ उभा करायची आहे. कारण ही चळवळीमधून आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, कारण चळवळीमधूनच सगळ्या गोष्टी होणार आहेत. मग म्हणून ती आता जसं की आज राम मंदिर अयोध्येमध्ये बांधकामाच्या संदर्भामध्ये पूर्ण झालं त्याच्या हे सगळ्या झाल्या, तरी पण शेवटच्या घटकापर्यंत जसं नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना जसं बा शेवटच्या घटकापर्यंत की ज्यांनी एक एक रुपया जमा करून त्यांनी आवाहन केलं आणि आपल्या शेवटच्या घटकापासून जे पैसे गोळा केले आणि तिथं निधी संदर्भात तिथं आपला जो गेला, कारण त्याचा उद्देशच एक होता की प्रत्येकाला वाटलं पाहिजे होतं की हे मंदिर आपलं आहे, मंदिरला माझा काहीतरी हातभार लागलेला आहे. त्या संदर्भामध्ये तशाच पद्धतीने आपल्याला तालुक्याला प्रत्येकाला वाटलं पाहिजे की बाई हे स्मारक आपलं आहे असं कोणालाच वाटू नये की बाई हे स्मारक म्हणजे एका ह्याच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये व्हाले, किंवा सगळ्याच्या वाटलं पाहिजे की बाई संपूर्ण स्मारक आपला प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय आहे ते त्या संदर्भामध्ये आपण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हे करावं. नाही तर आज कुणी बी बांधून दिलं असतं राम मंदिर की एखाद्या मोदी साहेबांनी किंवा एखाद्या उद्योगपतीला सांगलं असतं की पूर्ण मंदिर बांधून द्या तर ते मंदिर पूर्ण झालं असतं. जसं की आपण बालाजी मंदिर तर हैदराबादला गेल्याच्यानंतर म्हणतो पण बालाजी मंदिर म्हणणं बिर्ला बालाजी म्हणतो, कारण ते बिर्ला उद्योगपत्यानं बांधून दिलं म्हणून त्याला बिर्ला बालाजी नाव पडलं, असं कुठं नाव पडू नये म्हणून आपल्याला ते संकलन करून आपल्या निधीचा या माध्यमातून आपल्याला पूर्ण निधीच्या संदर्भामध्ये आपल्याला हे करायचं. आम्ही निधी गोळा करून आम्ही नगरपालिकेला पूर्ण गावच्या तालुक्याच्या मतदारसंघाच्या वतीनं आम्ही ते नगरपालिकेला आम्ही ते निधीच्या संदर्भामध्ये पूर्ण सप्रेम भेट आपल्या तालुक्याच्या वतीनं आम्ही ते पुतळा देणार आहेत एवढं बोलतो. आणि आमचे बाळासाहेब जोगदंड हे आमच्या समितीचं जे गठीत झालेलं आहे त्या संदर्भामध्ये सांगतील. आता शरद पाटलांनी सांगितल्याप्रमाणे पर्यटित राज्य छत्रपती शिवाजी महाराज पुतळा संकलन समिती आता बघितली समिती गठीत झालेली आहे आणि ही समिती जी आहे या समितीचं काम राहील फक्त निधी संकलन करणं, पुतळा खरेदी करणं आणि ते पुतळा नगरपालिकेला सुपूर्द करणं आणि पुतळा बसायचं काम नगरपालिकेची पुतळा समिती आहे ऑलरेडी अगोदरच ती समिती त्या पुतळा बसण्याचं काम करीत. फक्त या समितीचं काम तालुक्यातून निधी गोळा करणं, समजा घटकापासून ज्याला उत्स्फूर्त द्यायची इच्छा आहे त्याच्याकडून गोळा करायचा निधी गोळा करून तो 70 लाखाचा काहीतरी निधी आहे तो आपला पुतळा जलवयाचा आहे ह्याचं बजेट 70 लाखाचं आहे आणि त्या बजेटला कोणत्या शासनात निधी मिळत नाही असं आपल्या लोकसहभागातून पैसे गोळा करावे लागतात. या समितीचं काम फक्त पैसे गोळा करणं, पुतळा खरेदी करणं आणि ते नगरपालिकेला सुपूर्द करणं एवढंच काम राहील. आणि एवढ्या पुरती समिती आहे ही का कायमस्वरूपी समिती नाही, फक्त पैसे पेमेंट करायचं आणि नगरपालिकेला सुपूर्द करायचा. आणि ही जी समिती आहे या समितीमध्ये समिती गठीत करताना समजा राजकीय पक्षाचे पदाधिकारी आले पाहिजे, सर्व जाती धर्माचे विचार करून ही समिती गठीत केलेली आहे. या समितीचे मार्गदर्शक जे आहेत समिती मार्गदर्शक पुतळा समितीचे जे अध्यक्ष आहेत आणि आपल्या नगरपालिकेचे अध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी हे या समितीला मार्गदर्शन करतील आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली ही समिती निधी संकलनाचं काम करेल. तर या समितीचे अध्यक्ष राहतील श्री शरद पाटील पवार, उपाध्यक्ष संजय पाटील कराळे, सचिव संभाजी पाटील चव्हाण, सहसचिव नवनाथ बापू चव्हाण, कोषाध्यक्ष मी ऋषिकेश जोगदंड, सदस्य यापैकी आता बाकी सदस्य आहेत सर्व सन्माननीय नगरपालिकेचे नगरसेवक हे ज्या समितीचे सदस्य राहतील त्यामध्ये बबनराव निर्मले, पंचशील कांबळे, जीवन चव्हाण, बालाजी शेळके, नबी साहेब शेख, करीम शेठ शेख, केशवराव मुकदम, दत्ता वाले, नारायण येलरवाड, अरुण येळगे, अमोल व्यवहारे, भास्कर पाटील पवार, बालाजी खिल्लारे, संदीप जमकोंडवार, छत्रपती दादा धुतमल, मनोहरराव भोशिक आता हे झाले नगरसेवक सगळे सन्मानिने. आणि इतर समाजातल्या घटकामध्ये मनोहरराव भोशिकर, कैलास धोंडे, अशोकराव गोवते सर, दीपक कानवटे, सोनू संगेवार, युनुस शेख, श्री सुधाकर पाटील पवार,
बाबूराव डोम, शिवराज दाडेल, अनिल हमदे, खुशाल पाटील बुद्रुक, संतोष नाना तिडके, चंद्रसेन पाटील, बाळू पाटील गवते, हरिभाऊ शिंदे, बाळासाहेब जाधव, माऊली पाटील पवार, बालाजी पाटील जाधव, श्याम पाटील नळगे, दत्ता शेटे, पांडुरंग शेटे, बाळासाहेब कराळे, सुरेश पाटील हिलाल, भारत पाटील पवार, पंकज परिहार, अंकुश पाटील कदम, मारुती पाटील बोरगावकर, संजय मक्तेदार, संजय बालाघाटे, दिनेश तेलनवार, गजानन स्वामी, किशन गुंठे, सचिन सूर्यवंशी, नगर माजी नगरसेवक रमेश माळी, भानदास पवार, गणेश नागेश हिलाल, संग्राम डिकळे, गजानन मोरे आणि सुरेश महाबळे आणि खंडू पवार, अशा प्रकारच्या सगळ्या संघटनांची, सगळ्या पक्षांची आणि सगळ्या जाती धर्मांचे लोक मिळून आपली म्हणता एवढी लांब 50 जणांची कशासाठी केली? कारण निधी कमी नाही, निधी आपल्याला 70 लाख जवळपास जमा करायचे, त्यासाठी माणसं भरपूर, टीम मोठी लागणार आहे, यासाठी एवढी 50 जणांची टीम केली आहे. याच्यामध्ये आणखी कोणाला याची इच्छा असेल तर आणखी कोणबी सदस्य येऊ शकतात. आम्ही सगळ्या विचारून ही समिती गठीत केलेली आहे. अशा प्रकारचे निधी मोठा असल्यामुळे आपल्या समितीची संख्या, सदस्याची संख्या वाढवलेली, काम मोठं आहे, यासाठी ही सदस्य संख्या वाढलेली आहे. आज तुम्ही काही प्रश्न असतील तर तुम्ही अध्यक्षाला विचारू शकता. एक मिनिट, एक मिनिट. आणि याच्यामध्ये या यादीमध्ये जर कुणाला याच्यामध्ये बा काम करण्याची इच्छाही नसेल तरी त्यांनी सांगू शकतात की बा मला वेळ भेटत नाही, किंवा काही अडचणी असतील त्याच्या वैयक्तिक तरी सांगू शकतात की बा आम्हाला याच्यामध्ये नको म्हणून, तरी सुद्धा आमची काही अडचण राहणार नाही. आणि कोणाला जर काम करण्याची अजून याच्यामध्ये अनादनान राहिलं असेल, उत्स्फूर्त जर काम करण्याची इच्छा असेल ते सुद्धा आम्ही घ्यायला तयार आहेत, काही विषय नाही. ते निधी येणार आहे, ते सुशोभीकरणासाठी तो निधी लागणारच आहे. ते 1 कोटी नाही, ते 2 कोटी रुपये आपल्या तिथे लागणार आहेत. पुतळा जो खरेदी करायचा आहे ते कुठल्याही निधीमधून आपल्याला नसतो पुतळा खरेदी करायचा. जो सुशोभीकरणाला जो पैसे लागतात ते तर पैसे लागणारच आहेत, ते तर वेगळेच पैसे आहेत. ते बाकी जे कंस्ट्रक्शन आहे तिथं सुशोभीकरणाचं ते तर पैसे. हा निधी 70 लाख उभा करण्यासाठी अक्षम आहे असं नगरपालिका सक्षम आहे, तरी कायदेशीर अडचण अशी आहे की बा कुठल्याही पुतळा हा निधी मधून हे का तुम्हाला परिपत्रक आहे की कुठलाही निधी नगरपालिका ही शासनच आहे आणि कुठल्याही शासनाच्या ह्याच्यामधून आपल्याला तसं नगराध्यक्ष आपल्या उप हे सॉरी शिवो आणि मी स्वतः अंडरटेकिंग दिलेलं आहे. आमचं स्वतः 3 जणांना जाऊन कलेक्टर ऑफिसला आम्ही नोटरीवर स्वतः आम्ही अंडरटेकिंग दिलेलं आहे की आम्ही शासनाचा निधी कुठल्याही कोणत्याही परिस्थितीत मागणार नाही. त्यावेळेसच आपल्याला त्या मान्यता सगळ्या दिलेल्या आहेत त्याने. तुम्ही कलेक्टर ऑफिसला आपलं बॉन्डवर आम्ही स्वतः दिलेलं आहे नगरपालिकेने. 20 लाख रुपये जाहीर केलं, ते वापरता येते. 20 लाख जाहीर केलं त्याच्यानंतर तुम्ही म्हणला की नगरपालिका ही असक्षम आहे, म्हणजे कोणाचा निधीची आवश्यकता? नगरपालिकेला आता बी आम्हाला 2 कोटी रुपये आमदार साहेबांना दिले, 1 कोटी रुपये दिले तर आम्ही घ्यायला तयार आहे. 20 लाखांमध्ये तिथं काही होत नाही. जसं पालकमंत्री साहेबांना बा 1 कोटी रुपये मी देतो म्हणून कलेक्टर साहेबाला सूचना दिल्या, तर त्या संदर्भात आजही आमदार साहेब देतो म्हणले कुठल्या योजनेमध्ये, तर आम्ही घ्यायला ते नगरपालिका तयार आहे. कारण ते सुशोभी जी वास्तू आहे, जे सगळ्याच श्रद्धेचं ठिकाण आहे, ते कोणाचं असं वैयक्तिक ह्याचं नाही. त्याच्यामुळं आम्ही जर ते 1 कोटी रुपये दिले तर घ्यायला, 20 लाखांमध्ये इथल्या कुठल्याही सुशोभीकरणाचं काम होत नाही. ही आम्ही आमच्या तालुक्याच्या मित्रमंडळातून सगळ्या पद्धतीने रजिस्टर्ड, त्याच्या अंडरटेकिंगमध्ये खाली रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ही रजिस्टर्ड संस्था आहे, त्याच्याच अंडरमध्ये आम्ही काम करणार, त्याच्याच आम्ही पावत्या वापरणार. नगरपालिकेचा तुमच्या माहिती सांगतो, नगरपालिकेचा आणि तुमच्या रयतेचे राजाची जी संस्था आहे त्याचा कुठलाही संबंध येणार नाही. तुम्ही याच्यावर या प्रमाणपत्रावर नाव बघू शकता. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे जे संस्था आहे त्याचा आणि नगरपालिकेचा कुठलाही एक संबंध येणार नाही. कारण ही संस्था आता पुतळा बसणार, कारण आता नगरपालिकेचा रोल पाठीमागे त्यांनी NOC दिलेली आहे जागा म्हणजे बसवायच्या संदर्भात. आणि अध्यक्ष साहेबाच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही काम करालो निधी संकलनाचं, कारण निधी संकलनामधून आपल्याला कुठली कायदेशीर अडचणी असल्यामुळे आपल्याला ते निधी आपल्या लोकसहभागातूनच करायचं आहे. ते पुतळ्याचं मूर्तीचं काम करून का स्वीकारणार नाही? ते कोणाचं वैयक्तिक काम होत नाही ना, ते
नगरसेवक काही आम्ही त्याला निरोप केलो मग आम्ही त्या सूचना केली आहे ज्याला ज्याला यायचंय ह्याच्यामध्ये ज्याला यायचंय त्यांना येऊ शकतात काही कामानिमित्त आले नसतील आम्ही सगळ्या निरोप केलो आम्ही देणार स्वीकारायचं नाही स्वीकारायचं एक वैयक्तिक कोणाची ती कोणाची प्रॉपर्टी नाही आमचा संकल्प आहे सगळं तालुक्याच्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं किंवा आम्ही मदतीची बंदीची भावना आम्ही समिती ही दुसरी गठीत केलेली नाही ती समिती आम्ही त्याच्या अंडरटेकिंग मध्ये संकलन करून आमचा संकल्प आहे की छत्रपती शिवाजी महाराज हा एकटा कोणाचा नसल्यापेक्षा सर्व जन भावनेतून उभा करायचा म्हणून आम्ही हे सगळे हे करालो नाही होते ना होते आपण सगळ्यांना सूचना केल्या सर्व पक्षी होते चबुतऱ्याचा कार्यक्रम शासकीय नगरपालिकेचा नगरपालिकेचा होता कार्यक्रम कोणाला बोलायचं त्याचे अधिकार आहे जेव्हा ह्या गोष्टी झाल्या त्यावेळेस ह्या समितीचा कुठे उल्लेख झाला नाही समितीचा आता ज्यावेळेस पुतळा घ्यायचा करार केलेला आहे मला माहित नाही ते दिली असतील तरी माझ्या माहिती असतो आम्हाला आमच्या मित्रमंडळाला किंवा आमच्या सर्व गावकऱ्यांना गावच्या वतीनं आम्हाला ते तालुक्याच्या वतीनं संकल्प आहे की आम्हाला हे पुतळा द्यायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज हा काही राजकारणाचा विषय नाही दुसरी गोष्ट बोलले अनेक वेळा जाहीर केलं होतं की शासनाकडून एक कोटीचा निधी कुठल्यासाठी प्राप्त झालेला आहे आणि तो मंजूर होऊन पुन्हा सरकार बदलला आणि ते परत गेलं तुमच्या माहिती सांगतो ते 2 कोटी रुपये आले होते परी ते सुशोभीकरणासाठीच पैसे आले होते कुठलाही निधी हा पुतळ्यासाठी घ्यायला येत नाही डायरेक्ट सुशोभीकरणासाठीच पैसे येतात ते आपण आपल्याकडून प्रसिद्धी माझ्या नाही आपल्या तुम्ही बघा पुतळ्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सुशोभीकरणासाठीच पैसे आले होते ते तुम्हीच म्हटला होता की बाबा गेल्या वर्षी कार्यक्रम जो झाले होते महाराजांच्या पुतळ्याबाबत त्यापूर्वी असा विषय निघाला होता किंवा लोकसभा लोक निधी देणार आहे त्यावेळी चव्हाण साहेबांनी मी डिक्लेअर केला अनेक काय मान्यवर मी नांदेडचे क्रिकेट चीफ माणसं होते त्यांनी पण डिक्लेअर केला होता की आम्ही सुद्धा निधी द्यायला तयार आहोत परंतु तेव्हा तुम्हीच म्हणले होते की आम्ही आमचे चिखलेकर साहेब आणि नगरपालिका सक्षम आहे आम्ही कोणाचा निधी स्वीकारणार नाही पुतळ्याच्या बांधकामाला कोणाचं स्वीकारणार नाही नाही ऐका की पूर्ण ऐका बांधकामाला कुठलाही निधी आम्ही स्वीकारणार नाही परी पुतळा खरेदी करायसाठी हे लोकसहभागातूनच करावं लागते तुम्हाला काही कागद आहे नाही ते लोकसभा तुम्ही आता गोळा करणार याच लोकसभागातून आमदार सुंदर सुंदर साहेबांनी 20 लाखाचा निधी देऊ केला होता लोकसभागातून ते बांधकामासाठी दिला होता आमदार साहेबांना का स्वीकारला नाही तर आमदार साहेबांना 2 कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आणि 1.5 कोटी रुपये तुमच्या चादीखान्यासाठी आणि 1.5 कोटी रुपये आपले बौद्ध विहारासाठी दिले होते ते 5 कोटीचा जर निधी त्याने देतो म्हणले तर आम्ही स्वीकारणार होतोच ना ते आम्ही प्रत्येकाकडे जाणार ज्यानं 10 रुपये पासून देतो म्हणले तरी आम्ही सगळ्याचे निधी घेणार कारण ते स्मारक सगळ्याला वाटलं पाहिजे तिथं चौकात आल्याच्या नंतर हे माझा ह्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे माझा त्याच्यामध्ये सहभाग आहे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे म्हणून आपल्याला हे करायचे लोकसभा निधी वर्ग जमा करत असताना मस्जिदीची पट्टी काढत असताना बुक असते त्याचं रजिस्ट्रेशन असतं तर लोक त्याच्या जसं राम मंदिर जो तुम्ही आता म्हणला की राम मंदिरला निधी देताना त्याची त्याला एक ट्रस्ट मग हे ट्रस्ट तेच आहे का धर्मदायला आपल्या संस्थेचे त्याच्यात अंडरटेकिंग खाली आम्ही करालो त्याच नगरपालिकेत तुम्हाला गोडगर समज आहे ते आम्ही सर्व नगरसेवक नगराध्यक्ष त्याचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत तरी नगरपालिकेचा त्याचा धर्मोदयाला काही संबंध नाही असं जर नगरपालिका होती तर इथं मुख्य अधिकारी राहायला पाहिजेत अर्जदार म्हणून तिथे शरद नामदेव पवार का अर्जदार म्हणून आहे नगरपालिका आता ही जी बॉडी आहे ही संस्था स्थापन केली गेली स्थापन करणारे कोणी असतात संस्था चालक कोणी होत असते माझा प्रश्न ऐका नंतर तुम्ही उत्तर द्या झाल्यानंतर रजिस्ट्रेशन कोणी करते रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही बॉडी कायम स्वरूपी नाही समजा उद्या जर समजा